आपल्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आशा वर्कर्स युनियनने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. 17 जानेवारीच्या राज्यव्यापी संपाच्या पार्श्वभूमीवर हा मोर्चा काढण्यात आला होता. आपल्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी तसेच 17 जानेवारी रोजीच्या राज्यव्यापी संपाच्या पार्श्वभूमीवर पाठिंब्यासाठी जिल्ह्यातील सिंधुदुर्ग शालेय पोषण आहार कामगार संघटना आणि आशा वर्कर्स युनियनने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. सरकारच्या विरोधात यावेळी जोरदार घोषणाही देण्यात आल्या. आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या सरकारच्या विरोधात हा निषेध मोर्चा असल्याचे मत आशा वर्कर्स युनियनचे सहसचिव कॉ सुभाष निकम यांनी व्यक्त केले. केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा निषेध करण्यासाठी 17 तारखेचा जो काय देशव्यापी संप आहे त्या संपाच्या पार्श्वभूमीवर हा निषेध मोर्चा काढण्यात आलेला आहे. जर का सरकारनं या मागण्यांची दखल घेतली नाही तर पुढच्या काळामध्ये प्रचंड मोठा देशव्यापी बेमुदत संप केल्याशिवाय योजना कर्मचारी आणि असंघटित क्षेत्रातले कर्मचारी गप्प बसणार नाहीत असा इशारा देण्यासाठी या ठिकाणी मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. मध्यान्ह भोजनाच्या अंदाजपत्रकात भरीव वाढ करा, योजना कामगारांना शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा द्या, केंद्रीय किचन पद्धती धोरण हद्दपार करा, या योजनेचे खाजगीकरण करू नये, सर्वांना श्रम आयोगाच्या शिफारशीनुसार दरमहा 18,000 वेतन व 3,000 रुपये पेन्शन द्या, या आणि अशा मागण्या सिंधुदुर्ग शालेय पोषण आहार कामगार संघटनेने केल्या आहेत. शालेय पोषण आहार कामगार संघटना आणि आशा वर्कर्स युनियनने संयुक्तरित्या मोर्चाचे आयोजन केले होते. आशा वर्कर्स युनियननेही आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधत सरकारचा निषेध नोंदवला. ब्युरो न्यूज कोकण 9 सिंधुदुर्गनगरी.